आता खरोखर मला वाटते की गमतीला चांगलीच मजा येणार आहे. आमचे प्रिय मित्र आर्यनजी सांगून गेले की भिकारी आता तुम्हीच आ बाबा न्याय दाते. सांगा मी यायला भिकारी म्हणलो का? सांगा तो. अरे मी एक तर्ज म्हणलो रामू मंगल. रामू मंडल जे रेल्वे स्टेशनवर भीक मागत होती बरोबर, आणि तुम्ही तरी तिचा व्हिडिओ घेतला आणि सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप फेसबुकवर घातला. कितीतरी एका दिवशी तिला फॉलोअर्स मिळाले, लाईक मिळाले, त्याच्यामुळे ते फेमस झाली. आणि त्या रामू मंडलला उचलला हिंद सुरेशी आणि त्याच्यावरचा गाणा होता त्या रातोरात करोडपती झाली एक भिकारी. काय म्हणलो? शब्दाकडे लक्ष द्या. या आर्यन शाहीर तुमचे डोळे होत का भेगरे होत म्हणतो? कमजोर समजते का? तुम्हाला म्हणतोय का माझ्या गुरु घराण्याचा का होय? तुम्हाला पहिलेही सांगत होतो माझी शायरी स्वतःची. अंबादास गुरुचा तुमच्या मागे ज्ञान आहे पण मुकेशला कोणी सांगायला कोणीच नाही. आता पहा मी बच्चे तो कान कंधे पे बिठा तो कान में उठता है तशी गोष्ट आहे. तशी गोष्ट आहे. आणि म्हणून काय म्हणतो आर्यन शाही तुम्ही काय बोलल्या ऐकून घ्या. शाही आर्यन शाही तुम सबसे उलझना बघा मुस्से ना लेना पंगा. हॅलो. अरे तुम सबसे उलझना मेरे मुस्से भी ना लेना पंगा. मैं भी ऐसा शायर हूं कि खड़े खड़े कर देता हूं दंगा. दंगा जाना चाह नहीं तो या तंगिया मत क्या करें. इस जान के तंगे में, इस जान के तंगे में तुझे आज कर दूंगा पूरा नंगा. बराबर आएगा नहीं? इस जान के तंगे में तुझे आज कर दूंगा पूरा नंगा. अरे तोड़ दूंगा तेरा भ्रमण और उखाड़ दूंगा चंदा. तुम्ही मानते का आरोप का कोणी करचा कोणी कर घेऊन जातिया तुम्हाला कशा भिकाऱ्याची उपमा देऊ हो? माझ्या प्रथम गाण्यामध्ये एखादा शब्द तरी ऐकला विचाराने बोला. मी बोलतो का कुठल्या कुठल्या नेऊन ठेवल्या चांगल्या झाल्या नेल्या तर काय हरकत नाही. मी म्हणलं का आमचा मोठा भाऊ यांच्याकडून त्याच ठेवायचा आहे. आता थोडसा वाढेल म्हणलं म्हणलं का दच्चे को कंदे पे बिठा तर काय मी मुद्दा थोडसा वाढवलो वाढवलं देऊन आमच्या गावती भाषेत म्हण आहे वाढवलं देऊन हे हगले देऊ हे असे. तुम्ही माझी शायरी नाही पाहिलं शाहीर साहेब माझा तुमचा मी काय नसतो. आता माझी अशी आदत आहे मी एकाची कोणाला राग नाही बसला मी ते शाहीर साहेब काय म्हणतो पावसाची चिमली बोंडी चिमला वांगा. हा आता दाखवतो ना चिमला वांगा कसा राहायचा. समजते का हो काय काय गोष्टीचा विचार कर काय काय. आणि शाहीर साहेबाची एक तर्ज आहे कोणती आहे तर्जेचं प्रत्युत्तर आहे का शाहीर साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारलो त्याच्याविषयी नंतर बोलतो आणखी बरात बोला. आता गळ्या मी येईन तुमच्या
शाहीरा आता करी तू गर्वाचे भर खाली शायरी तो ज्ञान मिला खुश होते
आणि तो एवढा ज्ञानी होता की मध्यवेळी रामाने सांगितलं की अरे त्याच्याकडून काहीतरी युद्ध अभ्यास लक्षणा एवढा ज्ञानी परावा. आणि त्या ज्ञानी रावणाचा शाहीर हा शब्द मी या गीतामध्ये वापरला, शाहीर हा शब्द परावण्यासाठी. आणि म्हणून माझ्या गीताचे बोला मूर्ख शाहीर ऐसा वैसा मत समझना शहर साहब करो नको मर्यादा है तो ऐसा कर दूंगा हा कि ऊपर से काला और नीचे से कर दूंगा.